नमस्कार, रुपाली पाककले मध्ये मी रुपाली तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बटाट्यापासून एक वेगळ्या पद्धतीने एक जबरदस्त नाश्ता तयार केलेला आहे। हा नाश्ता चवीला अगदी भन्नाट लागतो आणि लहान मुलं तर ह्या नाश्त्याला अगदी आवडीने खातात। एकदा हा नाश्ता केलात ना की पुन्हा पुन्हा हा नाश्ता कराल। तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे उकळलेला बटाटा। इथे मी मोठा साईजचा एक बटाटा उकळून घेतलेला आहे आणि हा बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे। याच्या गुटल्या राहू द्यायच्या नाही आहेत, व्यवस्थितपणे असा हाताने मॅश करायचा आहे। बघा, हाताने जर बारीक होत नसेल ना तर तुम्ही मॅशरने केलत ना तरीही चालेल, किंवा एखाद्या छोट्या किसणीने किसलत ना तरी चालेल। तुम्ही पाहू शकता हे बघा, पूर्णपणे असा मॅश झालेला आहे। बघा, त्याच्या गुटल्या अजिबात राहिलेल्या नाही आहेत। आणि यामध्येच आपल्याला घालायचा आहे मैदा। इथे मी मैदा एक वाटी घेतलेला आहे, ते थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे। बटाट्यामध्ये जो ओलावा असतो ना, त्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घेणार आहोत आपण। तुम्ही बघू शकता इथे मी एक वाटी पीठ घातलेलं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, तेही आपल्याला घालून घ्यायचं आहे। आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आणि हे सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये। या बटाट्याच्या याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घेणार आहोत। तुमच्याकडे जर छोटे बटाटे असतील तर तुम्ही 2 घेतलेत ना तरीही चालतील, आणि मोठ्या साईजचा जर असेल तर तुम्ही एकच वापरा। तुम्ही पाहू शकताय बघा, इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट झालेलं आहे, ते कडक नसावं, असं नरमच असलं पाहिजे। 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि पुन्हा असं थोडंसं मळून घेणार आहोत हे बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आता या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत बघा। अशा पद्धतीने तुम्ही छोटे मोठे तुम्हाला जी साईज जी हवी असेल ना ती तुम्ही साईज करून घेऊ शकता आहे बघा। अशा पद्धतीने मी इथे सर्व गोळ करून घेतले ते बघा, छोटे छोटे असे बॉल्स करून घेतले ते बघा, तुम्ही पाहू शकता बघा। आणि एका साईडला मी इथे एक स्प्राईटची बॉटल घेतली आहे काचेची। तुमच्याकडे जर अशा पद्धतीची बॉटल नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकची बॉटल जरी घेतलीत ना तरी चालेल। तर आपल्याला हे टोक जे आहे ना ते थोडंसं ग्रीस करून घ्यायचं तेलामध्ये, किंवा तुम्ही सुखं पीठ लावलं ना तरीही चालू शकतं बघा। थोडंसं असं प्रेस करायचं आहे आणि वरून आपल्याला बॉटल अशी थोडीशी दाबून घ्यायची आहे बघा। थोडं हलक्या हाताने दाबायचं आहे आणि फारच सुंदर डिझाईन याच्यावरती तयार होते। तुम्ही बघू शकताय बघा, काय छान डिझाईन आलेली, बघा मस्त डिझाईन आलेली आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व नाश्ता हा करून घेणार आहे। हा नाश्ता वेगळ्या आकारामध्ये बनतो, त्यामुळे लहान मुलं तर अगदी आवडीने ह्या नाश्त्याला खातात। आणि लहान मुलं जेव्हा चायनीजचा हट्ट करतात ना, तेव्हा ही रेसिपी तुम्ही एकदा त्यांना नक्की करून द्या, त्यांनाही आवडेल। तुम्ही बघू शकता बघा, अशा पद्धतीने मी इथे सर्व करून घेणार आहे। गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकताय बघा, आपलं हे पाणी आहे ना ते व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे सोडायचं ते बघा। एक एक करून असं याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे, थोडे लांब लांब सुरुवातीला सोडायचे ते बघा। कढईला अजिबात लागत नाहीत किंवा तुटतही नाही नाश्ता हा। आणि 2 मिनटं ह्याच्यावरती आपलं झाकण ठेवून द्यायचं आहे। आणि बघा, तुम्ही बघू शकताय बघा, आता 2 मिनटानंतर आपण पाहूया बघा, मस्त उखळ आलेली आहे। साईजला तुम्ही बघू शकताय बघा, डबल झालेली आहे। उखळण्याआधी त्याची साईज थोडीशी छोटी असते आणि नंतर उखळून झाल्यावर तिची साईज थोडी मोठी होते बघा। तुम्ही बघू शकताय बघा, आपला हा नाश्ता आता इथे तयार झालेला आहे बघा। हा तर अजिबात लागत नाही आहे आणि जो नाश्ता आहे ना थोडासा असा वरती यायला लागला ना की समजून जायचं आहे आपल्याला की आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। आणि गॅस आपला इथे बंद करून घ्यायचं आहे, पाणी आपलं इथे वेगळं करायचं आहे। आणि त्याच कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या मी इथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत। इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल ना तर तुम्ही 1-2 मिरच्या अजून वाढू शकता। आणि इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालणार आहोत।
कांदा तेलावरती व्यवस्थित परतवायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। कांदा आपला परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला काही सॉस ऐड करायचे आहे। तर इथे मी सोया सॉस घेतलेला आहे। इथे आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे सोया सॉस घ्यायचा आहे आणि इथे मी केचप घेतलेला आहे, टोमॅटो केचप, तो घालणार आहे इथे मी 2 ते 3 चमचे। आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। बघा, आपण ह्याला चायनीजचे सॉस घातलेले आहे, त्यामुळे हा नाश्ता चायनीजसारखाही लागतो, त्यामुळे मुलांना तो खूप आवडतो। आणि अशा प्रकारे हा नाश्ता इथे असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि 4 ते 5 मिनिटाच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवरतीच आपला हा नाश्ता तयार करून घेणार आहोत आपण। 5-6 मिनिटांनी आपण बघूया बघा। आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे। नाश्ता आपला तर हा इथे तयार झालेला आहे आणि गॅस आपल्याला इथे बंद करून घ्यायचा आहे। मुलांना जर काहीतरी चटपटीत खाण्याची आवड आली ना, तर तुम्ही ह्या रेसिपीला एकदा नक्की ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीने आपण इथे हा नाश्ता तयार केलेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।